नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे, तर त्या प्रथम सत्र परीक्षेच्या दृष्टीनं एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे हिंदी या विषयाची. 79 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे, तर बघा त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो गद्य विभागावर आहे. 19 गुणांची गद्य विभाग आहे. निम्नलिखित गद्यांश पर सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. दिलेल्या सूचनेनुसार काय करायचं, कृती करायची. आता हा उत्तर आहे, त्याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. तसंच हे सगळे प्रश्न आहे ते प्रश्न व्यवस्थित काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट मारून या, आकृती पूर्ण कीजिए. वरचा हा उत्तर आहे, याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही घ्या. हे सगळे प्रश्न आहेत त्याच्यावरचे, इथपर्यंतचे हे 4 प्रश्न त्याच्यावर. त्यानंतर दुसरा उतारा आहे, याचे सुद्धा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि याच्यावर आधारित हे प्रश्न आहे. तर हे प्रश्न याचे सुद्धा स्क्रीनशॉट मारून घ्या इथपर्यंत. त्याच्यानंतर बघा अपठित गद्यांश, म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा आहे, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याच्यावरचे हे प्रश्न सगळे सोडवायचे इथपर्यंत. त्यानंतर पद्य विभाग आहे कविता, तर या कवितेचे काय करा, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याच्यावरचे हे प्रश्न सोडवा. इथे तुम्हाला दिसेल हा प्रश्न, त्याच्यानंतर हा प्रश्न, याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. कवितेचे प्रश्न इथपर्यंत सरळ अर्थ लिहायचा. त्यानंतर बघा परत पठित पद्यांश, तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमात असलेलीच कविता आहे त्याच्यावरची प्रश्न उत्तर आहे. तर बघा जे प्रश्न उत्तर आहेत सगळे आणि त्याच्यावरचे हे प्रश्न बघा, सरळ अर्थ द्यायचा 25 ते 30 शब्द. त्याच्यानंतर बघा पूरक पठणवर आधारित 8 गुण आहे, हा उतारा तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यावरच्या आधारित प्रश्न सोडवायचे. तर हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये सोडवायचे. त्याच्यानंतर बघा परत पद्यांशावर आधारित प्रश्न आहे, ते सोडवायचे. आता त्याच्यानंतर भाषा अभ्यास, व्याकरणावर आधारित प्रश्न आहे 14 गुणांसाठी. तर ह्या सगळ्या प्रश्नांचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. प्रश्न क्रमांक 4, शब्द के भेद पासून इथपर्यंत संधी विच्छेद आहे, सहाय्यक क्रिया आणि मूल क्रिया लिहायचे. त्याच्यानंतर हा 5वा प्रश्न, प्रथम प्रेरणार्थ ग्रुप आणि द्वितीय प्रेरणार्थ ग्रुप, मुहावरा, अर्थ आणि वाक्य में प्रयोग इथपर्यंत. त्याला पुढच्या याला और हा आहे वरच्या प्रश्नासाठी. तर बघा इथे, त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, कारक चिन्ह आणि कारक के भेद या वाक्यातील लिहायचे. त्याच्यानंतर बघा 7 पान नंबरवर आहे, विरामचिन्हांचा उपयोग त्याच्यावर आधारित आहे, विरामचिन्हांचा प्रयोग, काल परिवर्तन त्याच्यावरचे 3 प्रश्न आहेत ते सोडवायचे. त्याच्यानंतर बघा भेद पहनकर परिभेद पहचान कर लिखिए, हे सोडवायचे प्रश्न. त्याच्यानंतर वाक्य सिद्ध कर लिखिए, हे सोडवायचे. त्याच्यानंतर बघा उपयोजित लेखन, लेखन विभाग आहे, पत्र लेखन आहे, या 2 पैकी 1 पत्र लिहायचं. त्याच्यानंतर बघा गद्य आकलन, तर एक एक वाक्यात उत्तर येतील असे 4 प्रश्न तयार करायचे. ओके, तर अशा प्रकारे ही जी 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे, तर ती काय होते, पूर्ण होते 80 गुणांची प्रश्नपत्रिका. इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके, थँक्यू.